नावडेतील जीर्णावस्थेत असलेले जलकुंभ लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे. येथील रहिवाशांसाठी पाणी पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र दीर्घकालीन योजनेबाबतच्या प्रस्तावावर महापालिकेत लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. जीर्णावस्थेत असलेल्या या जलकुंभाची महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि उपमहापौर चारुशीला घरत यांच्यासह लोकप्रतिनिधींनी मंगळवारी पाहणी केली आहे. नावडे येथील जीर्ण अवस्थेत असलेले जलकुंभ मानवी वस्ती नजीक आहे. धोकादायक स्थितीत असलेले हे जलकुंभ कोसळल्यास हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते जलकुंभ लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे. येथील रहिवाशांना पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. धोकादायक अवस्थेतील या जलकुंभाची पाहणी मंगळवारी लोकप्रतिनिधींनी केली. यावेळी स्थायी समिती सभापती अमर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती दर्शना भुईर, शिक्षण क्रीडा सांस्कृतिक व युवा कल्याण समिती सभापती विद्या गायकवाड, नगरसेवक संतोष भुईर, दिनेश खानावकर, कृष्णा पाटील, भूपेश खानावकर, भालचंद्र खानावकर, रमेश गंगारे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. अमृत योजनेच्या माध्यमातून येत्या काळात पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर चारुशीला घरत यांनी दिली आहे.